प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली, कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये, सुजात आंबेडकरांचे आवाहन. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये असं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलंय. पाहूया ते काय सांगतात. काल रात्री बाळासाहेबांना जरासं दुखापत होतं आणि अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यांची एंजिओग्राफी करणार आहोत आणि एंजिओग्राफी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल आणि जी पुढची प्रोसिजर आहे ती जसे आम्हाला डॉक्टर कळतील, डॉक्टर आम्हाला जसं कळवतील तसं आम्ही तुम्हाला हे फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा बाळासाहेबांच्या हँडल्सवरनं आणि पक्षाच्या हँडल्सवरनं सगळ्यांना माहिती पुरवत राहू. आम्ही पण अजूनही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलोय आणि जसा डॉक्टरांचा रिपोर्ट येईल तसा आम्ही सर्वांना बाळासाहेबांच्या हँडल्सवरनं आणि वंचितच्या हँडल्सवरनं माहिती पुरवत जाऊ. आता इतकंच माहिती आहे मला आणि तुमच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्ट स्टाफ आहे जे बाळासाहेबांची काळजी करतात, बाळासाहेबांचा उपचार करतात. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की हॉस्पिटल बाहेर येऊन फॅमिलीचा, हॉस्पिटलचा किंवा स्टाफचा कोणताही प्रॉब्लेम होईल असं कोणत्याही प्रकारचा काम नका करू. इथे खूप मोठी टीम बाळासाहेबांची आहे आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती राहील की आपण आपला क्षेत्र नका सोडू, आपण आपला एरिया नका सोडू. आम्ही सर्व आहोत बाळासाहेबांबरोबर आणि लवकरात लवकर आपल्याला अपडेट दिलं जाईल. धन्यवाद. तर मग स्टेबल आहे. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.